हातापायांना मुंग्या येऊन ते बधिर झाल्यासारखे जाणवत असेल, शरीरातील नसा दबल्या गेल्या असतील, तर करा हा घरगुती उपाय। नमस्कार, आरोग्यदा आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या शरीरातील नसा दबल्यामुळे किंवा रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज झाल्यामुळे हातापायांना मुंगे येणे किंवा हातापायांचे सेन्सेशन गेल्यासारखे जाणवणे असे प्रकार कधी ना कधी जाणवतात। याशिवाय बऱ्याच जणांचे सतत डोके दुखत राहते, गुडघे कटकट असा आवाज करतात, दुखत राहतात किंवा रात्री झोप लागत नाही, अशा वेळी देखील हा उपाय केल्याने फायदा होतो। असा हा चमत्कारिक उपाय बनवण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे एक ग्लास दूध। तुमच्याकडे देशी गाईचे दूध जर उपलब्ध होत असेल तर त्याचाच तुम्ही वापर करा, कारण ते पचायला थोडे हलके असते। याशिवाय यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण देखील जास्त असते। हे एक ग्लास दूध एका भांड्यामध्ये घ्यायचे आहे। यानंतरचा दुसरा घटक म्हणजे ही कच्ची हळद। हिवाळ्यामध्ये कच्ची हळद बाजारामध्ये सहज उपलब्ध होते। याशिवाय रात्रभर दुधामध्ये भिजवलेले हळदकुंड देखील तुम्ही वापरू शकता। कच्ची हळद सोलून तिचे बारीक काप करून तिची बारीक अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। आता या पेस्टमधील फक्त अर्धा चमचा एवढी पेस्ट आपण एक वेळच्या उपायासाठी घ्यायची आहे। उरलेली पेस्ट तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून देखील ठेवू शकता। यानंतर आपल्याला आवश्यक आहे अद्रक। अद्रकचा 1 ते 1.5 इंच एवढा तुकडा सोलून तो खलबत्त्यामध्ये थोडासा कुटून घ्यायचा आहे आणि हे अद्रक देखील या दुधामध्ये ॲड करायचे आहे। आता हे सर्व घटक साधारण 5 ते 6 मिनिटे मंद आचेवर उकळून घ्यायचे आहेत। हळदीच्या वापराने शरीरातील सर्व नसांचे पोषण होते आणि दबलेल्या नसा मोकळ्या होतात। सांधेदुखी गुडघेदुखीच्या वेदना थांबवण्यासाठी देखील हळदीमधील अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म मदत करतात। हातापायांना मुंग्या येण्याचा त्रास असेल तर आपले वाढलेले वजन देखील याला कारणीभूत असते। याशिवाय व्यायामाच्या अभावामुळे देखील असा त्रास होऊ शकतो। 5 ते 6 मिनिटे हे उकळवल्यानंतर उकळवणे थांबवून ते गाळून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यामधील अद्रक आणि हळदीचे बारीक बारीक तुकडे वेगळे होतील। आता यामध्ये आणखी एक घटक ॲड करायचा आहे आणि तो म्हणजे बारीक केलेला गुळ। गुळाचे देखील आपल्या शरीराला अनेक फायदे होतात। गुळ या दुधामध्ये ॲड करून तो व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे। दिवसभरात अगदी कधीही हे दूध तुम्ही पिऊ शकता। 10 ते 15 दिवस हा उपाय तुम्हाला नियमित करावा लागेल। धन्यवाद।